भारत मुक्ति मोर्चाच्या वतीने आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता, मात्र त्याआधीच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। ज्या ठिकाणाहून हा मोर्चा निघणार होता त्या बेझनबाग मैदानामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। बेझनबाग आणि इंदोरा भागामध्ये जमावबंदी सुद्धा लागू करण्यात आलेली आहे। या मैदानाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय डाफ यांनी। नागपूरच्या इंदोरा चौकामध्ये भारत मुक्ति मोर्चाचे कार्यकर्ते जे आहेत ते एकत्रित आलेले आहेत। हम ये कह रहे हैं कि जो हमको मौलिक अधिकार भारत के नागरिकों को मिला है आर्टिकल 19 के तहत, उस अधिकार के तहत हम इस देश में आंदोलन कर सकते हैं, मीटिंग कर सकते हैं, सभा कर सकते हैं, लेकिन हम शांतिपूर्ण ढंग से कर रहे हैं, फिर भी इस देश में हमको बोलने नहीं दिया जा रहा। इसका मतलब है हम प्रोटेस्ट इसलिए कर रहे हैं कि संविधान खतरे में है, लोकतंत्र खतरे में है। परवानगी नाकारली किंवा नाही हा हायकोर्टामधला निर्णय होता, तो सुप्रीम कोर्टात गेलेला आहे। तर या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय येण्याच्या अगोदर माननीय राष्ट्रीय अध्यक्ष आमचे भारत मुक्ती मोर्चाचे त्यांना गैरकानूनी प्रकारे त्यांना अरेस्ट केलेले आहे, कुठल्याही कारणाची नोटीस न देता। त्यामुळे मी महाराष्ट्र सरकारचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो। नाही ना मोर्चा, मोर्चा कुठे काढला आम्ही? नाही काढला, आम्ही तर दीक्षाभूमी बघायला आलो होतो। दीक्षाभूमी नंतर आम्ही नागपूर बघतोय। काढू नाही दिला आणि साहेबांना अटक केलं। साहेबांना का म्हणून अटक केलं? साहेबांनी काय गुन्हा केला? मोर्चा काढलेला बाइज्जत बरी आमच्या साहेबांनी कुठल्याही प्रकारचा संविधानाच्या विरोधात कार्य केलेला नाहीये। तरी पोलीस प्रशासनाने साहेबांना कायद्याच्या उल्लंघन करून अटक केलेला आहे आणि आमच्या साहेबांना आम्हाला वाचवायचं आहे, कारण एमएसएम साहेब आहेत हेच आम्हाला आझादी देणार आहेत त्या 3.5% ब्राह्मणांपासून, कारण की त्यांनी 4000 वर्षापासून आम्हाला गुलाम केलेला आहे आणि आज सुद्धा आम्ही त्यांचे गुलाम आहोत। कॅमेरामॅन सौरभ भोलेसह संजय डाप, साम टीव्ही न्यूज, नागपूर।